व्यवस्थापन समितीची बैठक झालेली आहे. या बैठकीनंतर माननीय आमचे नेते प्रवीणभाऊ दरेकर यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना पत्रकार हॅलो पत्रकार परिषदेत उपस्थित मीडियाचे आमचे प्रमुख नवदाजी बन सर्व पत्रकार बंधूंनो, भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडणुकीच्या दृष्टीनं अत्यंत नियोजनबद्ध कालबद्ध आणि समयसूचक असं काम करणारा पक्ष आहे आणि पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती ही निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या व्यवस्थापन समितीची बैठक जे नुकतेच या राज्यासाठी निवडणुकीचे प्रभारी म्हणून डॉक्टर दिनेश शर्मा यांच्यावर जबाबदारी पक्षाने दिलेली आहे त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या दृष्टीनं व्यूहरचना काय आहे, कशा प्रकारची व्यवस्था यंत्रणा उभी आहे आणि या यंत्रणेची अंमलबजावणी नेमकी कशा पद्धतीनं होते त्याचा आढावा आणि मार्गदर्शक सूचना डॉक्टर दिनेश शर्मा साहेबांच्या माध्यमातून या प्रसंगी आज देण्यात आल्या. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विषय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जबाबदारी एकेकावर दिलेली आहे त्याची विषयवाईज त्या त्या विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून आणखी नेमस्तपणे कशा पद्धतीनं काम करावं हेही या ठिकाणी ठरलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची सभा, अमितभाई शाह साहेबांची सभा, JP नड्डा यांची सभा आणि आमचे राज्याचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या सभा या संदर्भात सुद्धा नियोजन सभेचं स्थान त्याचबरोबर तारखा आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं जनतेचा लोकांचा सहभाग असावा या संदर्भातली चर्चा आणि नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलंय तशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ते देशाचे पंतप्रधान व्हावेत या दृष्टीनं ही देशाची निवडणूक आहे, ही देशाकरिता निवडणूक आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत हाच जो मानस सर्वसामान्यांचा आहे त्या दृष्टीनं निवडणुकीची दिशा अत्यंत स्पष्टपणे असून आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे इतर घटक पक्ष महायुती मिळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली फोकस करून या निवडणुका 48 च्या 48 लोकसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी लढवल्या जाणार आहेत. मीडियाचा विषय असेल, सभांचं नियोजन असेल, त्याचबरोबर यंत्रसामुग्रीचं वाटप असेल, कार्यालयाची रचना असेल, जिल्ह्या जिल्ह्यातले वॉर रूम त्या ठिकाणी असतील, नुक्कड सभा असतील, बूथ स्तरावर जाऊन त्या ठिकाणी काम करण्याचा कामाचं विभाजन करून घराघरात संपर्क करण्याचा विषय असो, सामाजिक समीकरणं जे वेगवेगळे आहेत त्या दृष्टीनं नियोजन करून त्याही समाजांमध्ये संपर्क करून
निवडणुकीमध्ये भूमिका निभावण्याचं ठरलंय. महिला मोर्चाच्या माध्यमातून, युवा मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि ओव्हरऑल जवळपास 1.5-2 तास त्या ठिकाणी राज्याचे निवडणूक प्रभारी यांनी आढावा घेतला आणि त्यामुळे निश्चितपणे काम करणारे आमच्या वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख आहेत, सहसंयोजक असतील, या सगळ्यांना एक निश्चितच प्रोत्साहन काम करण्याच्या दृष्टीनं आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून शर्मा साहेबांच्या झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आणखी गतीनं निवडणूक व्यवस्थापन त्या ठिकाणी काम करेल अशा प्रकारचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे आणि निश्चितच त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. मला वाटतं अजून प्रवेश केला करणार आहे माहित नाही, परंतु शेवटी निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक जण इच्छुक असतात. काही जण त्या ठिकाणी जागा मिळाली नाही तरी पक्षाच्या विचारधारेशी पक्षाशी एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी काम करत असतात, परंतु आता एखाद्याला निवडणूकच लढवायची असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला सीट मिळाली नाही म्हणून भूमिका घ्यायची असेल तर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी अनेक लोक अनेक पक्षात घेताना दिसत आहेत आणि तशा प्रकारची भूमिका आहे की काय हे आपल्याला काही कालावधीत निश्चितपणे दिसून मला वाटत त्यांना आता दुसऱ्याने टाकलेलंच उचलावं लागणार, त्याच्यामुळे स्वतःकडे उमेदवार नाही. जे चांगले उमेदवार होते ते सर्व एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले आणि आपण उद्धव ठाकरेंच्या उभारता सेनेवर जर नजर टाकली उमेदवारांच्या तर सगळे उमेदवार आयात करून त्या ठिकाणी लढवण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्यामुळे नजर ठेवून आहे. दुसरा पक्ष पण उमेदवारी देत नाही, कोण नाराज आहे, कोणी असंतुष्ट आहे, असं करून फिल इन द ब्लँक्स भरण्याचा त्यांचा प्रयत्न. मला वाटतं कालही सभा देवेंद्र फडणवीस साहेबांची अजितदादांची परवानीला त्या ठिकाणी झाली. देवेंद्रजींनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं किंवा शिंदे साहेब असतील, संविधान त्या ठिकाणी कुणाचा बापही बदलणार नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली, एवढं संविधान आपलं पवित्र ताकदवान आहे. परंतु निवडणुकीला मुद्देच राहिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वावर, विकास कामांवर, देशाला नेलेल्या प्रगतीवर बोलण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. जनतेच्या प्रश्नांसंदर्भात कुठली माहिती नाही, अभ्यास नाही, त्यावर बोलत नाही आणि म्हणून केवळ भावनिक वातावरण करता येतं का? समाजामध्ये तेढ निर्माण करून काही मतं आपल्याला हातात लागतात का? अशाच प्रकारचा केविलवाला दुर्दैवी प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अनेकदा देवेंद्रजींनी जाहीरपणे सांगितलंय कुणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, आम्ही तोडू देणार नाही. त्यामुळे जी गोष्टच होणार नाही ती गोष्ट पुन्हा पुन्हा बोलायची, परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा, तो यशस्वी होणार नाही. याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानाचा सन्मान जेवढा केला, भारतीय जनता पार्टीनं संविधानाचा सन्मान आदर जेवढा केलाय आतापर्यंत कुणीही त्या ठिकाणी केलेला नाही. मग पंचतीर्थ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परदेशात बसवण्याचा विषय असेल, हिंदू मुलींच्या जागेवरचा त्या ठिकाणचे स्मारकाचा विषय असेल, अनेक त्या ठिकाणी हिताचे निर्णय आणि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा त्या ठिकाणी उदोउदो करण्याचं काम किंवा संविधानाची आणखी प्रतिष्ठा वाढवण्याचं काम
आमच्याच केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलंय, भारतीय जनता पार्टीने केलंय. सध्या तरी 10 तारीख त्या ठिकाणी पहिली रामटेकला, बरोबर लावणार, रामटेकला पहिली जाहीर सभा त्या ठिकाणी होते. त्यानंतर साधारणतः 6 एप्रिलला अमित भाईंची, मोदीजींची 14 एप्रिलला दीक्षाभूमीचं दर्शन, आणि त्यानंतर चंद्रपूरला सभा प्रस्तावित आहे. अंतिम त्याच टाइम टेबल यायचं आहे. अमित भाईंची हे 6 एप्रिल, 5 एप्रिलला, 5 किंवा 6 अजून त्याचही तारीख निश्चित होते. ती सभा या ठिकाणी होईल. आणि जे पी नड्डा साहेब आणि आमच्या शीर्षस्थ नेत्यांच्या सभांचं वेळापत्रक होईल. आणि या झंझावात ताकदीनं महाराष्ट्रात त्या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहिजे. विदर्भामध्ये कारण पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका तिकडे आहेत, त्याच्यामुळे त्याच गोंदिया, भंडारा त्या 2-3 जिल्ह्यामध्ये जागा निश्चित होईल आणि त्याप्रमाणे सभेचं नियोजन होईल. या चर्चा आपल्या काही प्रसार माध्यमात आहेत, लवकरच 2 दिवसामध्ये याच चित्र स्पष्ट होईल. त्यांच्या जागा कोण असाव्यात, उमेदवार कोण असाव्यात, हे ठरवण्याचा अधिकार शिंदे साहेबांना आहे. आणि आमच्या जागांचा निर्णय दिवेंद्रजी बावनकुळे साहेब आणि पक्ष घेईल. आणि त्याच्यामुळे लवकरच या विषयातल्या चर्चेला पूर्णविराम त्या ठिकाणी मिळेल आणि योग्य ते उमेदवार त्या ठिकाणी येथील शिंदे साहेब सर्वस्वीतून निर्णय घेतील. माझी आपल्याला विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे किती उमेदवार जाहीर झाले, महायुतीचे किती झाले, आणि एनडीए आघाडीचे किती झाले, हे जर आपण आकडा काढला तर आमचे तुरळक 4 जागांवरचा विषय राहिला, त्यांचा अजून कशात काय त्यांचा नाही. त्याच्यामुळे आम्ही परफेक्ट आहोत, त्या जागांवर काही निर्णय घ्यायचे ते 2 दिवसात घेतील. पण जवळपास 90-95% आमचं काम पूर्ण झालंय. ज्यांचं त्या ठिकाणी 20% पण झालं नाही तर आम्हाला प्रश्न पडतोय. आमचं परफेक्ट काम सुरू आहे, चिंता करायचं कारण नाही. आता पक्षाचे आता काही निर्णय काय होतात ते व्हायच्या अगोदर सांगण्यास योग्य नाहीये. पक्ष पहिलीवर चर्चा होऊन योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत येऊन लवकर जो काय असेल तो होईल. थँक्यू. मलाच काय आमच्या सगळ्यांची भावना या ठिकाणी जोडण्याची आहे. आपण बघायला महायुती केली याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी आमच्या कुणाच्याही प्रत्यक्ष इंटरेस्ट पेक्षा या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हवे, आणि त्यामुळे ते केवळ भारत जोडीची भाषा करतात, परंतु भारत तोडणाऱ्याला उमेदवाऱ्या देतात. परंतु आम्ही ऍक्च्युअली लोक जोडतोय. त्याच्यावर मॅक्झिमम जेवढे चांगले पक्ष, चांगले नेते आमच्यावर येतील त्यांच्या बाबतीत आमची सकारात्मकच भूमिका असेल. कारण आम्हाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होण्यासाठी जे जे घटक बरोबर येतील त्याचं स्वागतच असेल. आता आपण अत्यंत योग्य बोलला. त्यांच्यात काय चाललंय ते जरा डोकावून पहा. पूर्णपणे विस्कळीत झालेली महाविकास आघाडी आपल्याला दिसते. आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर राहू शकले नाही, ज्याची त्यांना अपेक्षा होती
काही ठिकाणी आंबेडकर साहेबांनी काँग्रेसला सपोर्ट केलाय, काही ठिकाणी कम्युनिस्ट उभे आहेत, त्यांच्यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या जागेवर उद्धव ठाकरे साहेबांचे लोक इच्छुक आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचं काँग्रेस म्हणतंय, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची एक वाक्यता महाविकास आघाडीमध्ये नाही, जे लढतानाच एकत्रितपणे सामोरं जाऊ शकत नाही ते उद्या आमच्या समोर काय लढणार हे छतपर रोज स्पष्ट होते. अनेक पक्ष आहेत, अनेक उमेदवार असतात, त्याच्यामुळे 48 लोकसभेत कोणतरी फॉर्म भरत असत, त्याच्यात वेगळं काय त्या निलेश लंकेने फॉर्म भरणं हे 48 लोकसभेत काही वेगळं नाविन्यपूर्ण आहे का? तो एक उमेदवार अर्ज भरतो कसा निलेश लंकेने भरणार? बरं बंडखोरी करणं, एखाद्याला सीट दिली नाही आणि त्याला लढवायचंच त्या ठिकाणी त्याला जर इच्छा असेल तर तो लढत असतो, याच्यामध्ये तुम्ही वेगळं काही नगरला झालंय असं काही मानायचं कारण. थँक्यू. मला वाटतं काँग्रेसची हीच प्रवृत्ती आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांना त्या ठिकाणी झुलवत ठेवलं आणि नाना पटोलेंच्या विषयी आंबेडकरांचं विधान आपण काय ते पहा आणि पटोले आंबेडकर साहेबांच्या विषयी काय बोलतायत ते पहा, यातनं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. काँग्रेस त्या ठिकाणी कधीच प्रकाश आंबेडकरांना मदत करणार नाही, कारण त्यांचा इतिहासच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव, ज्यांनी संविधान देशाला दिली घटना दिली त्यांचा पराभव करण्याचं काम काँग्रेसने केलंय, त्यांच्या त्यांच्या रक्तातच आंबेडकर द्वेष आहे. हिंदीचे नंदी मास्टर आहेत आमचे. आज की चुनाव प्रबंधन समिति के लिए हमारे राज्य के प्रभारी, उत्तर प्रदेश के पूर्व उप मुख्यमंत्री और राज्यसभा सांसद डॉक्टर दिनेश शर्मा जी के नेतृत्व में आज चुनाव प्रबंधन समिति की बैठक हुई. चुनाव प्रबंधन समिति के राज्य के सभी प्रमुख और प्रमुख 5 पदाधिकारी जिसका नेतृत्व माननीय दरेकर जी और माननीय श्रीकांत भारतीय जी कर रहे, जिसमें मैं स्वयं एक चुनाव समिति का सदस्य होने के नाते आज की बैठक में हमारे नेता, हमारे प्रभारी ने जिस तरीके से चुनाव के बारे में तैयारियों की जानकारी ली और जानकारी के साथ हर लोकसभा क्षेत्र में, फिर वो भारतीय जनता पार्टी के क्षेत्र हो, शिवसेना के हो, रासपा का हो या राष्ट्रवादी कांग्रेस का हो, हर जगह पर भारतीय जनता पार्टी और महायुति के माध्यम से पूरी ताकत के साथ ये चुनाव लड़ा जाएगा. चुनाव बूथ तक चुनाव का प्रचार किया जाएगा, लाभार्थियों से लेके जाहिरातों से लेके और प्रचार सामग्री तक की व्यवस्था की उन्होंने आज जानकारी ली और उन्होंने प्रसन्नता व्यक्त की कि जिस तरीके से इस राज्य में चुनाव प्रबंधन समिति ने तैयारी की है उसके लिए उन्होंने सभी प्रमुख आए हुए पदाधिकारियों का अभिनंदन किया. मुझे लगता है कि अब की बार 400 पार और अब की बार महाराष्ट्र में 45 पार, ये जो नारा हमने महाराष्ट्र में माननीय हमारे नेता देवेंद्र जी फडणवीस, माननीय चंद्रशेखर बावनकुले जी के नेतृत्व में हमने दिया है, मुझे लगता है कि इस राज्य में माननीय एकनाथ राव जी शिंदे, माननीय अजित दादा पवार, माननीय देवेंद्र जी फडणवीस, माननीय रामदास जी आठवले और महायुति के सभी घटक पक्ष, जिसमें 18 घटक पक्षों ने हमें साथ देने का पत्र दिया है, सभी समाज के, सभी धर्म के सभी नेताओं ने इस महायुति में हमारे साथ जुड़े हुए हैं. मुझे लगता है कि इस देश में अब की बार 400 पार होने वाला है, लेकिन उसमें माननीय मोदी जी के नेतृत्व में पिछले 10 साल में किए हुए काम, देश का विकास, देश की अर्थनीति, महिला किसान, युवक, रोजगार, इस सभी मुद्दे को लेकर, इंफ्रास्ट्रक्चर को लेकर जिस तरीके से माननीय मोदी जी ने इस देश में काम किया है,
और देश के काम का लाभ जो राज्य को हुआ है। साथ ही में माननीय पिछले 2 साल में माननीय एकनाथ राव जी शिंदे, माननीय देवेंद्र जी फडणवीस, माननीय अजीत दादा के माध्यम से राज्य के विकासों का जो काम हुआ है, इस सभी को लेकर हम लोगों के बीच में जाएंगे, बूथ स्तरों तक हम काम करेंगे, बूथ स्तरों तक जाकर जनता के बीच में महायुद्ध के उम्मीदवारों को जीतने का आह्वान करेंगे। और मुझे लगता है कि पूरी तरीके से इस राज्य की जनता माननीय मोदी जी के पीछे ताकत से खड़ी रहेगी और इस जनता के माध्यम से मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री बनाने का हमारा सपना पूरा करेंगे। माननीय प्रधानमंत्री की पहली सभा आने वाले 10 अप्रैल को महाराष्ट्र में होने जा रही है। महाराष्ट्र में एक सभा का अभी तक कंफर्मेशन आ चुका है। आने वाले 14 तारीख को नागपुर स्थित दीक्षा भूमि पर माननीय प्रधानमंत्री जी दर्शन लेंगे और वहां से आए हुए कार्यक्रमों के मुताबिक चंद्रपुर या गढ़चिरौली में उनकी सभा होने की संभावना है। उसके अलावा 6 अप्रैल को हमारे गृह मंत्री और इस देश के नेता माननीय अमित भाई शाह भी विदर्भ के दौरे पर है और वहां पर गोंदिया, भंडारा या गढ़चिरौली ऐसी उनकी सभा होने की संभावना है। मुझे लगता है कि हमारे नेता प्रवीण दरेकर जी ने भी ये बात कही है कि आप अगर महाविकास आघाड़ी का पूरा सीट वाटअप का मुद्दा देखोगे तो अभी तक वहां पर काफी झगड़े हैं। अगर हमारी जितने सीटें डिक्लेयर हुई है, भारतीय जनता पार्टी की 24 सीटें डिक्लेयर हुई है, शिवसेना की लगभग 10 तक सीटें डिक्लेयर हुई है, राष्ट्रवादी की 4 हुई है और अभी 4 सीटों के ऊपर चर्चा हो रही है जिसका चुनाव चौथे और पांचवें टप्पे में होने जा रहा है। आने वाले 2 दिनों में हमारे शीर्षस्थ नेता देवेंद्र फडणवीस जी, माननीय एकनाथ राव जी, माननीय दादा के नेतृत्व में आने वाले 2-3 दिनों में ये 4 सीटों का भी मसला सुलझ जाएगा और महायुति पूरी तरीके से भक्कम है, महायुति पूरी तरीके से एक है और महाविकास आघाड़ी में जिस तरीके के झगड़े चल रहे हैं, कम्युनिस्ट पार्टी हो, अंबेडकर जी के खिलाफ जिस तरीके की राजनीति की गई हो, जबकि माननीय अंबेडकर जी ने कांग्रेस को साथ देने की बात कही और 2 जगह पर उनका समर्थन देने के बावजूद भी कांग्रेस ने हमेशा अंबेडकर परिवार का जिस तरीके से द्वेष किया है, उसी द्वेष को आज वापस से दिखाई दे दिया, जिनके कारण उन्होंने अकोला में माननीय प्रकाश अंबेडकर जी के खिलाफ उम्मीदवार, उनका समर्थन होने के बावजूद भी उम्मीदवार देने का काम किया। जो द्वेष उन्होंने परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के साथ किया, जिसके कारण 2 बार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को संसद में जाने से रोका गया, वैसे ही प्रकाश अम्बेडकर के साथ भेदभाव करते हुए कांग्रेस दिखाई दे रही है। मुझे लगता है कि महायुति के माध्यम से इस महाराष्ट्र में अब की बार 45 पार होगा। मुझे लगता है कि शिवसेना शिंदे गुट में जो सीटें देने का जो काम है वो माननीय शिंदे जी का है और अभी तक ये हमने मीडिया के माध्यम से बातें सुनी है, ऐसी कोई भी बात अभी तक महायुति के समन्वय में आई नहीं है। जो भी होगा वो आपको 2 दिन में मालूम पड़ जाएगा। धन्यवाद। छत्रपति शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये जो कोणी चुकीच्या पद्धतीत वागेल, जो कोणी चूक करेल, त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे, त्याची चौकशी झालीच पाहिजे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। त्यामुळे हे रयतेचं राज्य आहे, कोणी बरोबर येत असेल, बरोबर आला जरी, पदाधिकारी जरी असेल आणि तो जर चुकीचं काम करत असेल तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल।